चंद्रपुर महानगर क्षेत्र में केंद्र सरकार के खिलाफ पुकारे गए बंद को मिलाजुला प्रतिसाद मिला। गांधी चौक परिसर में इस मौके पर आंदोलनकारियों ने केंद्र सरकार को जमकर कोसा। दिल्ली में चल रहे किसान आंदोलन को समर्थन देने के लिए अनेक राजनीतिक दलों के साथ श्रमिक संगठन तथा सामाजिक संगठन ने आज भारत बंद का ऐलान किया है और अनेक राजनीतिक दलों ने इस बंद को अपना समर्थन दर्शाया है। चंद्रपुर महानगर क्षेत्र में भी महानगर पालिका के सामने आज विविध राजनीतिक संगठन श्रमिक संगठन के पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं ने केंद्र सरकार की नीति के खिलाफ आंदोलन किया, जिसमें आम आदमी पार्टी, सिटी यूनियन आदि का समावेश था और सभी ने केंद्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। साथ ही वहां पर उपस्थित विभिन्न नेताओं ने आंदोलनकारियों को संबोधित किया। वहीं इस मौके पर आम आदमी पार्टी के जिलाध्यक्ष सुनील मुसड़े ने केंद्र सरकार की नीति पर अपना आक्रोश व्यक्त किया। आज हा 27 सप्टेंबर चा बंद मध्ये आम्ही सर्वजण सामील झालेलो आहे। मित्रांनो, दिल्लीच्या बॉर्डर वर जर शेतकऱ्याच्या काळा कायदे रद्द करा या मागणीसाठी मागील 1 ते 1.5 वर्षापासून आंदोलन सुरू आहे, त्यांच्या मागणीची दखल घेतली जात नाही। यापूर्वी असे कित्येक आंदोलन आम आदमी पार्टी तथा कम्युनिस्ट सर्व संघटनांनी केलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत या मोदी सरकारला केंद्र सरकारला जाग आली नाही, या आंदोलनाची दखल घेतल्या जात नाही आहे। काय मागत आहे शेतकरी? छोट्या छोट्या गोष्टी मागत आहेत, त्या तुम्हाला पूर्तता करू शकत नाही, तर ज्या देशात राज्य करायला तुम्हाला अधिकार नाही आहे असं आम्ही सांगू इच्छितो। या अगोदर आंदोलन झाली, आजचं आंदोलन एकदम तीव्र, संपूर्ण भारत देश बंदचं आंदोलन आहे। या पुढील काळात जर तुम्ही या आंदोलन म्हणजे ज्या मागण्या आहेत, जे काळे कायदे आहेत, तुम्ही रद्द नाही केले आणि या मागण्या जर मान्य नाही केल्या, तर यापुढे तुम्ही भविष्यात जे चले जाव करणार सर्व भारतातली शेतकरी लोक आणि सर्वसामान्य जे बीजेपी विरोधी सर्व जे जनता आहेत, ते तुम्हाला या देशातून घालवतील, याची दखल घ्या आणि तात्काळ लवकरात लवकर तुम्ही हे काळे कायदे रद्द करा। साथ ही सिटी यूनियन के रमेश चंद्र दहिवड़े ने भी इस मौके पर केंद्र सरकार की नीति को लेकर जमकर कोसा। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र शासनाचा दडपशाहीचा धिक्कार करण्यासाठी आज या ठिकाणी आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी, सीटो विविध संघटनांचे लोक या ठिकाणी आलेले आहेत। ऐतिहासिक आंदोलन आहे शेतकऱ्यांचं। आज 10 महिन्याचा कार्यकाल होत आहे, हजारो शेतकरी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहे, 600 जवळपास शेतकरी मरण पावले, परंतु केंद्र सरकार या आंदोलनाकडे सहानुभूतीने न पाहता दडपशाही मार्गाचा अवलंब कसा करता येईल याच्यावर लाठीचार्ज, अश्रू दुराचे फवारे, पाण्याचे फवारे, रस्त्यावरून येताना त्या ठिकाणी मोठमोठे गड्ढे, खंदक, खिळे, म्हणजे इंग्रज सरकारला लाजवेल अशा प्रकारची दडपशाही या नरेंद्र मोदी सरकारने, केंद्र सरकारने केलेली आहे।